नमस्कार मंडळी, तरी आता आम्ही चाललो आहोत पालीला, पालीच्या गणपतीला। तर बघूया आता तिथलं दर्शन कसं होतंय। महडचं गणपतीचं दर्शन तर मस्त झालं। इमॅजिकाच्या रोलर कोस्टर वर बसलो आम्ही। लेखा आज काय तुझा गर्दी नाही बघ, अख्खं भरलेलं असतं ते, यायला जागा नसती थोडी सुद्धा। पावसाळ्यामुळे बंद आहे काय माहित, इथं एंट्री रोज म्हणजे एक आता सडाका होतोय की रोज प्रीमियम येणे प्लॉट 14 लाख रुपये गुंठा। भविष्य आहे ना, भविष्य दुधात आणि ह्याच्यात शेतीत लोकांना खायला लागणार आहे। काय पिकवणारी कमी झाली आणि खाणारी जास्त झाली त्याला। रोज भारतात 60 लाख लिटर दूध लागते। जेवढा मिळतो तेवढा सुद्धा लय परवडतोय। म्हशीला दर 55 रुपये दर आहे दुधाला। आपण घेतोय 70-72 72 ना, हरण बिरण व्यासणे शक्य आहे कारण जंगलात न चाललोय आपण। वाघ दिसला तर लेट भारी, ताडोबाला जायला लागते ना एका दिवशी। ताडोबाला ताडोबा महाराष्ट्रात आहे पण आपण घेऊन नाही। भंडारा भंडारा काय जंगल आहे बघ। पल्सर वापरतात, पल्सर नाही इथले मुंबई जवळ आहे ना त्यामुळे यांच्या भाज्या बिजा मुंबईला जाते। त्या मास जास्त लोकांकडून म्हणजे मी नाही का बघितलं पल्सर गाडी, पल्सर बाबा कुठे दिसते काय ढग थट्टा लागले डोंगराला। किल्ला आहे, किल्ला आहे का गड आहे का डोंगर आहे काय माहित, पण किल्ला वाटते भारी वातावरण झालंय। खतरनाक भी हो गया है, खतरनाक। त्याला मावळत खंडीला आता त्या बी धबधब्यावर हे झालंय, पाणी आहे पण त्या धबधब्याला आता कंपाऊंड बिंपाऊंड घातलंय। काजगी केलाय ते दोन्ही मोठावालाच घेतो तो, नाही तिकडचा नाही
आपण गेलतो त्या धबधब्याजवळ गेलतो तो। तर आत्ता आपण पोचलो आहोत बल्लाळेश्वर देवस्थान पाली इथं। अष्टविनायकापैकीच एक असलेलं हे श्रद्धास्थान बल्लाळेश्वर पालीचा गणपती। आणि सकाळ सकाळी आल्यामुळं इथं काहीच गर्दी दिसत नाही आहे। तर बघूया आता आपलं दर्शन कसं होतं आहे। प्रसन्न वातावरण आहे, तर चला आपण दर्शन घेऊया आणि नंतर भेटूया। दर्शन रांग भारी केलंय हे। इथं असे दर्शन हे करताय नाही हो। घेतो पाणी येत आहे हा ना, काय माहित। चला इथून आज जायचं आपल्या दर्शनात। तेव्हा ते दोर दोर लावून पोहतोय तेव्हा ती शिकवायला लागली त्यांना। हे बघ याकडे बी डबा आहे, त्यांना आत घातलाय शर्टात। तर इथून दर्शन घेऊन आम्ही मंदिरातून बाहेर आल्यानंतर एक हौद तयार केला होता आणि तिथं काही पोर पोहत होते। तिथून बाहेर आलो आम्ही दर्शन घेऊन, काहीच गर्दी नव्हती त्यामुळे दर्शनही भारी झालं, मस्त झालं। रेकमेंड करेन की सुट्टीचा दिवस सोडून कधी दर्शनाला या, सकाळ सकाळी आला तर खूपच भारी। तर इथं अशी बाहेर जो हौद तयार केलेला होता तर त्याच्यामध्ये काही पोर पोहत होती। उष्णता खूप आहे, गरम खूप होत आहे त्यामुळं शरीराला थंड ठेवण्याचा हा प्रयत्न। आणि काही जण शिकत होती प्लॅस्टिकचे डबे घेऊन, ज्यांना पोहायला येत होतं तर ते पोहायला शिकवत होते त्यांना। पण एकूणच वातावरण गावाकडचं कोकणातलं असं वातावरण भारी होतं। तर इथं बसून आम्ही दर्शन घेतलं मस्तपैकी। आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे इथूनच व्हिडिओ आणि फोटोग्राफी करतोय बाहेरून। पण प्रसन्न वातावरण वाटलं जबरदस्त। तर इथून आता दर्शन व्यवस्थित झालंय, आता पुढच्या प्रवासाला बघूया इथं जवळपास काय बघण्यासारखं आहे का आणि तिकडं जाऊया। चला भेटू आपण। मस्त दर्शन झालं, मस्त जबरदस्त, काहीच गर्दी नाही काहीच। चला असं लाकडातलं बांधकाम, जुनं बांधकाम आहे, भारी बांधकाम केलेलं आहे। सभागृह आहे हा, सभा मंडप। आणि इथून बाहेर पडल्यानंतर हे असं दगडी बांधकाम मंदिर, बल्लाळेश्वर पाली देवस्थानचं म्हणजे ह्या देवाचं गणपतीचं बल्लाळेश्वराचं मंदिर आहे हे। हे बाहेरून असं दिसतं। प्रसन्न प्रसन्न वाटतं इथं गेल्यानंतर। गर्दी नसेल तर आणि दर्शन व्यवस्थित झालं तर भारी वाटतं कोणत्याही देवस्थानला तुम्ही गेला तर। आणि हे एक महाराष्ट्रातलं आराध्य दैवत आहे, अष्टविनायकापैकी एक असलेलं बल्लाळेश्वर पालीचा गणपती। महडपासून जवळ आहे म्हणजे पेन कोकणात जो रस्ता जातो मुंबई गोवा हायवेच्या अगदी जवळ असलेलं हे ठिकाण। तर इथं उभारून आम्ही काही फोटोग्राफी केली मंदिराबरोबर, कारण दुसरीकडं तर कुठं फोटोग्राफी अलाउड नाही आहे मंदिरामध्ये आतमध्ये, त्यामुळं बाहेरूनच असं फोटो काढावे लागतात। आणि उंच असं शिखर आहे हे बघू शकतो। आणि बांधकाम पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे देवस्थान संस्थांना, भारी वाटतंय। किल्ल्यावर बी जाऊ शकतो बरं का। तर पालीमध्ये हा एक सरसगडचा किल्ला आहे, छोटासाच आहे, त्याच्यावरती जे ट्रेकर्स वगैरे आहेत तर ते जाऊ शकतात।
आम्ही तिकडे जात नाहीये कारण इथूनच जवळ असलेले गरम पाण्याचे झरे आहेत 2-3 किलोमीटरवरती आत्ताच आम्हाला समजलं इथं, तर आम्ही आता ते बघायला चाललो आहे, ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळतील, खूप भारी ठिकाण आहे ते। चलो